नगरपालिका क्षेत्रातील लॉकडाऊन आज तेरा जुलै रात्री बारा पासून संपणार आहे उद्या चौदा जुलै पासून नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठ दुकाने खुली होणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करण्यात आले मंगळवारी खरेदीसाठी गर्दी करू नये आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व दुकानदारांनी अनावश्यक गर्दी होणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी अमळनेर नगरपालिका क्षेत्रातील सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांनी देखील आपल्या दुकानासमोर अनावश्यक गर्दी होणार नाही याची दखल घ्यावी एखाद्या किरकोळ व घाऊक दुकानासमोर अनावश्यक गर्दी झाल्याची बाब आढळून आल्यास त्याच्या विरुद्ध दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी दिलाय तरी अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेने अनावश्यक बाजारामध्ये गर्दी करू नका आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा अन्यथा घरात राहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन अमळनेर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केले प्रतिनिधी नूर खान सह आधार न्यूज अमरनेर नमस्कार मी तहसीलदार अंबाडेर आपल्या सर्व जनतेला आवाहन करतो की माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सात जुलै ते तेरा जुलैपर्यंत कडेकोट लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला होता तर चौदा तारखेला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे तरी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की चौदा तारखेला गर्दी होणार नाही या दृष्टीने आपण आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे ही विनंती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर